मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण मानतो, असं आपण म्हणतो. आपल्या काशीनाथ महाराजांचे पाळण्यातले पाय काय मला दिसले नसतील, पण तो शालेय जीवनामध्ये निश्चित स्वरूपामध्ये मला वाटलं होतं की हे व्यक्तिमत्व काही वेगळं आहे. हा विद्यार्थी समाजात आपला आगळं वेगळं अशा प्रकारचं स्थान निर्माण करील. शारीरिक अपूर्णता असताना देखील, दिव्यांगता असताना देखील त्या विद्यार्थी दशेमध्ये त्याची जी जिद्द, परिश्रमी वृत्ती, जिज्ञासू वृत्ती, नवीन नवीन ग्रहण करण्याची जी शक्ती, आणि त्यातून त्याच वेळेला मला वाटलं होतं की समाजामध्ये सामान्य व्यक्ती म्हणून आपला काशीनाथ जगणार नाही, राहणार नाही, तर तो एक असामान्य, एक्स्ट्रा ऑर्डिनरी अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व तयार होईल. आणि म्हणूनच अल्पावधीमध्ये, अल्पवयामध्ये, अत्यंत कमी वयात अध्यात्मातला, वारकरी संप्रदायाचा, भागवत संप्रदायाचा, भागवत संप्रदायाच्या सगळ्या ग्रंथांचा प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास करून प्रकांड पांडित्य या माणसाने आत्मसात केलं, या भक्ताने आत्मसात केलं. एवढंच नव्हे तर तुम्हाला मला दुष्प्राप्य असलेलं, अप्राप्य असलेलं, ज्योतिष विशारद अशा प्रकारचं हे पद, ही पदवी अभ्यासाने सिद्ध झाली, सहजासहजी नाही मिळालेली. ज्योतिष भास्कर थोड्याच वेळात, 2 महिन्यामध्ये आपली अल्पावधीत ज्योतिष भास्कर म्हणून ही पदवी काशीनाथ महाराज मिळवणार आहेत. हे तुमच्या गावाचं हे वैभव आहे, आणि म्हणून आमच्यासारख्यांना गुरु म्हणून घेताना एक विशेष अभिमान वाटतो. नेहमी सांगत असतो मी की स्वामी विवेकानंद शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये उभे राहिले बोलायला, आणि ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका असं जेव्हा त्यांनी उद्गार काढले तेव्हा संपूर्ण सभागृह उठून उभं राहिलं. 5 मिनिट टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला. ज्या सभागृहामध्ये विवेकानंदांना प्रवेश मिळत नव्हता ते सभागृह विवेकानंदांचा जय जयकार करू लागलं. त्यावेळेला मित्र हो, सर्वाधिक आनंद जर कुणाला झाला असेल तर तो रामकृष्ण परमहंसांना झाला असणार, त्यांच्या गुरुला झाला असणार. काशीनाथचं हे वैभव, हे शौर्य, हा पराक्रम, हे भव्य दिव्य अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व घडलं, ही प्रसिद्धी आपल्याकडे कमी आहे. सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागामध्ये दररोज कार्यक्रम असतात महाराजांचे. पुणे परिसरामध्ये सातत्याने कीर्तन प्रवचनाचे सोहळे फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये होतात. आपल्या गावचं खऱ्या अर्थाने हे भूषण आहे, वैभव आहे. अशा प्रकारे या वैभवाला जपणं हे तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून महाराजांना या निमित्ताने मी पुन्हा एकदा त्यांचं विशेष कौतुक, विशेष अभिनंदन करीन की खूप लवकर खूप काही आत्मसात केलं जे तुमच्या आमच्या आवाक्या बाहेर आहे, इतकं महाराजांनी आजवर मिळवलेलं आहे. त्यांची अधिकाधिक अशा प्रकारची प्रगती होत जावो, दीर्घायू आरोग्य त्यांना लाभो, अशा प्रकारची सदिच्छा, शुभेच्छा आपल्या सर्व समस्त भाविक बंधू भगिनींच्या साक्षीनं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी.